आजही 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक गेल्या 2.5 तासांपासून ठप्प आहे, त्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत। रबाळे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सुरू असताना वाऱ्यानं छताचे पत्रे ओव्हरहेड वायरला अडकले आणि रेल्वे रुळांवर पडले, त्यामुळे ठाण्याहून वाशी आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। दुपारी 2:30 च्या सुमाराला ही घटना घडली। दरम्यान पोलीस आणि रेल्वे प्रशासनानं तात्काळ हे रुळांवरचे पत्रे हटवण्याचं काम सुरू केलं होतं, पण ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण व्हायला उशीर होत असल्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक बंद राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांना नवी मुंबई परिवहन आणि बेस्ट किंवा एसटी बसनं प्रवास करावा लागणार आहे। ट्रान्स हार्बरवरची रेल्वे सेवा ठप्प होण्याची या आठवड्यातली ही दुसरी घटना आहे। 2 दिवसांपूर्वी वडाळ्यात सुद्धा लोकलचा डबा घसरला होता, त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता। घटनास्थळी जे रेल्वे ट्रॅकवर असलेले पत्रे वगैरे सगळे बाजूला करण्यात आलेले असून ठाण्याकडून पनवेल व वाशीकडे जाणारी वाहतूक आता सुरू झालेली आहे, परंतु ओव्हरहेड वायर जी तुटलेली होती ती जोडण्याचं काम चालू असून तेच अजून 1.5 तास त्यासाठी अजून वेळ जाणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।